वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा, स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा। आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या चरे शोभा कोल धुरून शहाण्या। आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, मिर्या परी सती खट मुल जपून रे बाबा, मुल जपून रे बाबा, आब जाईल फुकट। आदिवासी समाजाचं मोठं योगदान राहिलं आहे, मग त्यामध्ये रामायणकालीन शबरी असो किंवा कृष्णकालीन एकलव्य असो, ते अजूनपर्यंत स्वातंत्र्याच्या काळापर्यंत असलेले बिरसा मुंडा असो, त्यांच्या प्रतिमेचा आता आपण या ठिकाणी पुष्पहार घातला, जे बिरसा मुंडा असो किंवा अगदी आपल्या महाराष्ट्राचे नागे महादेव असो, या सर्वांचे योगदान ही आपली संस्कृती, आपलं निसर्ग, पर्यावरण आणि पर्यायाने देश वाचवण्यासाठी राहिलेला आहे। आदिवासी बांधव हे आपलेच बांधव आहेत, परंतु आपल्या सांस्कृतिक त्यांचं योगदान लक्षात घेता आज आपण 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो। मित्र हो, आपल्या देश वाचवायचा असेल तर आपलं पर्यावरण आणि निसर्ग वाचवलं पाहिजे, आणि जर निसर्गाची जिवंतपणाची कृती पूर्ण असेल तर त्यामध्ये आढळणाऱ्या रानभाज्या आणि पारंपरिक फळं आहेत। या कोविडच्या आज आपण प्रदर्शनाची देखील पाहणी केली, आपल्या जिल्ह्यामध्ये अगदी विविध स्वरूपाच्या 100 प्रकारच्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत, आणि आपल्या पश्चिम घाटातला किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला निसर्ग जिवंत असल्याचं हे एक द्योतक आहे। आज संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये कोविड-19 महामारी सुरू आहे, आणि या कोविड-19 महामारीने आपल्याला स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती किती वाढवली पाहिजे याचं एक उदाहरण घालून दिलेलं आहे, आणि या आपल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती प्रत्येक माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने निश्चितपणे महत्वाच्या ठरणार आहेत, किंवा दैनंदिन आहाराचं ते जवळपास आधार बनणार आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही। मंडळी, या ठिकाणी जेव्हा रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करायचं ठरलं, आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री आमदार दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आता रानभाज्या महोत्सव आणि पारंपरिक फळांचा महोत्सव साजरा करत आहोत। जेव्हा जिल्ह्याने आमच्या अकुरा तालुक्यावरही रानभाज्या महोत्सवाची जबाबदारी टाकली, त्याचवेळी आपण शहरी भाग सर आपण याच्यातून बडा वगळला होता, कारण या कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये अशी एक आम्ही दक्षता घेत होतो। अर्थात निर्लोप भाव घेण्याचं कारण असं होतं, यामध्ये या दशकृषीमध्ये चालत असलेलं आदिवासी समाजाच्या उत्थानाचं काम, उदय आई साहेबांच्या या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे त्यांचं संवर्धन करायचं, त्याला लागवड करायची झाली तर शेतकऱ्यांपर्यंत पण त्याची लागवड पद्धती महत्त्व पोहोचणं गरजेचं होतं। या दृष्टिकोनातून इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा याची ओळख व्हावी हा सुद्धा या एअरलोकच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस होता। तेव्हा आम्ही कार्यक्रमाची आखणी घ्यायला तयारी दर्शवली, त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला अशी ओपन स्पेस पाहिजे होती। उभे शून्य
गणपती सूरनिरागसहो गणपति सूरनिरागसहो शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागसहो गणपति सूर निरागसहो मोरिया मोरिया गणपति बापा मोरिया 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 गणपति बापा मोरिया गजवदना तू सुख करना गजवदना तू दुख भरना गजवदना सूर निरागस हो गणपति सूर निरागस सूर सुमना भरली ओंजळ नित्य रीती भावी चरणावर आने बालक सुमधुर हासे भावत सेवा हो सुरा अधिपति सुखपति छंदपति गंधपति सुरपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं शिवाजी हायस्कूलच्या सभागृहामध्ये आपण रानभाजी आणि परंपरागत फळांचा महोत्सव आयोजित केलेला होता आणि या महोत्सवाला आज अतिशय शेतकऱ्यांत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन सकाळी आपल्या कुडाळ मालवणीचे लोकप्रिय आमदार
विभागीय नाईक साहेबांच्या हस्ते झालं आणि कार्यक्रमाला कुडाळ पंचायत समितीचे सभापती सन्माननीय नृत्यांची आई उपसभापती जय भारत बालहो, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांच्यासोबत आपल्या जिल्ह्यातील इतरही जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर मार्गदर्शनासाठी आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिद्धांना मेहत्रे साहेब, त्यानंतर अडसोळे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे साहेब, आत्माचे उपसंचालक घोलप साहेब, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि विज्ञान विद्या महाविद्यालय मोळदे येथील शास्त्रज्ञ उपस्थित होते. या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी रानभाज्या, फळं आणि त्याचबरोबर वनौषधींचे सुद्धा नमुने या ठिकाणी जमा केले होते. जवळपास 300 प्रकारच्या विविध प्रकारच्या भाज्या या ठिकाणी लोकांना अनुभवायला मिळाल्या. अगदीच सांगायचं झालं तर नेरूरचे शृंगारे म्हणून शेतकरी आहेत, त्यांनी जवळपास 40 विविध औषधी वनस्पतींचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं होतं. त्याचबरोबर कुडाळ तालुक्यातल्या विविध गावातून नमुने या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेले होते. कृषी विभागाच्या वतीने अतिशय आकर्षक अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ह्या रानभाज्यांचा प्रत्यक्ष आस्वाद घेता यावा या दृष्टिकोनातून आपण रानभाज्याच्या स्वरूपात नाश्तासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला होता. आणि सर्व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा उत्तम असा लाभ घेतलेला आहे. आणि कृषी विभाग या सर्व शेतकऱ्यांचे या ग्रामपंचायत कार्यालयाचे म्हणजे त्याचबरोबर आमच्या शिवाजी हायस्कूल संस्थेचे सुद्धा आभार मानतो. नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आणि आत्माअंतर्गत रानभाज्या मेळावा म्हणजे आपले जे आदिवासी बंधू रानावनामध्ये राहत होते त्यांच्या रानभाज्या ते वापरतात त्याचंच कलेक्शन आज आपण इथे निर्लोक येथे महोत्सव साजरा केलेला आहे. रानभाजी मेळाव्याबरोबरच आपण त्याला औषधी वनस्पतींचीही जोड दिलेली आहे. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मांडलेल्या आहेत, त्या नुसत्या न मांडता त्याचा औषधी गुणधर्म काय आहे किंवा त्याच्या कुठच्या भागाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि दैनंदिन जीवनामध्ये जर त्या आपण वापरल्या तर त्याचा किती प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपण डॉक्टरांपासून जास्तीत जास्त लांब कसे राहू याचे सर्व आपल्याला इथे मार्गदर्शन मिळाले आहे. यामध्ये एक विशेष करून सांगायची गोष्ट म्हणजे आपले जे सचिन शृंगारे म्हणून जे शेतकरी आहेत आपल्यासारखे सर्वसामान्य शेतकरी, परंतु त्यांनी या रानावनामध्ये मिळणाऱ्या ज्या काही वनौषधी आहेत किंवा रानभाज्या आहेत याचे सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ व्हावा, त्याची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळावी यासाठी स्वतः त्यामध्ये अधिक तत्परतेने त्यांनी कार्य करून त्या रानभाज्या कलेक्शन केलेले आहे आणि त्याचं संवर्धन ते आपल्या शेतावरती करतात. जो शेतकरी त्यांना त्याबद्दल माहिती विचारतो त्यासाठी ते स्वतः माहिती देतातच, त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांनी त्यामध्ये स्वतः उतरलं पाहिजे किंवा त्यांनाही जास्तीत जास्त त्या कार्यामध्ये सक्रिय व्हावं यासाठी आवश्यक ती सर्व मदत करतात. यामध्ये आपण काल इथे ज्याप्रमाणे रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्याचं ठरवलं त्यावेळी या शेतकऱ्यांनी स्वतः तिथे येऊन त्या मध्ये कुठच्या भाजीला कुठे महत्त्व आहे, कुठची भाजी कुठे लावली गेली पाहिजे याचं स्वतः अगदी अभ्यासपूर्ण तिथे ती भाजी का आवश्यक आहे ठेवणं याची माहिती आम्हा सर्वांना दिली. त्याचबरोबर प्रत्येक भाजीचा वापर आपण दैनंदिन जीवनात करणे किती आवश्यक आहे ते त्या गावपातळीवरच्या शेतकऱ्यांना सांगतातच. त्याचबरोबर जे जे डॉक्टर्स किंवा विविध जे अतिशय प्रगतशील शेतकरी आहेत किंवा जे शेतकरी या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतात त्यांना ते स्वतः तिथे त्या जागेवर उपलब्ध जाऊनही मार्गदर्शन करतात, त्याचप्रमाणे आपल्या प्लॉटवरती त्यांना बोलून त्यांना त्या रानभाज्यांचे महत्त्व आणि रानभाज्यांच्या प्रक्षेत्राची भेट घडवून आणतात. यांच्यातर्फे आज येथे रानभाजी महोत्सव घेण्यात आले होते. यात आम्हाला विविध प्रकारच्या रानभाज्या दिसल्या. त्यात आम्हाला रानभाज्या कशा दिसतात, यांचा उपयोग काय, यांची सर्व माहिती आज आम्हाला या कार्यक्रमामार्फत कळाली. त्याचप्रमाणे या रानभाज्यांचा वापर करून आजारांवर कशी मात केली जाय याचेही माहिती आज आम्हाला कळाली. यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध रानभाज्या तसेच वनस्पती वनस्पतींचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्यात आम्हाला विविध रानभाज्यांचे उपयोग व त्यांची नावे समजली, त्याचप्रमाणे विविध आजारांवर त्यांचा कसा उपयोग केला जातो याचीही माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे ह्या महोत्सवात दुर्मिळ वनस्पती पाहण्यास आम्हाला इथे. ओम साई नमो नमः.
सद्गुरु साई नमो नमः समर्थ साई नमो